जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली के थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व सिताई फाउंडेशन अध्यक्ष इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ ने सिताई फाउंडेशन के बैनर तले खारबाव से श्री क्षेत्र शिरडी तक भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ महात्रे के मार्गदर्शन में दो दिवसीय वारी जुलाई 2016 से किसी भी प्रकार का देनगी ना लेते हुए कम से कम खर्चे में बस सेवा प्रवास व चा नाश्ता खाना रहना शुरू किया गया था, जो नवंबर 2022 को खारबाव से श्री क्षेत्र शिरडी तक 50वां बस वारी होने के उपलक्ष्य में आज दिनांक 5 नवंबर 2022 को भिवंडी तालुका के खारबाव नाके पर 50वां वारी स्वर्ण महोत्सव का आयोजन खारबाव ग्राम पंचायत के माजी उप सरपंच अशोक पालकर द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी आगरी महोत्सव के संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ महात्रे, राम घरत, नागेश मुकादम, माजी नायब तहसीलदार गणेश महात्रे, खारबाव माजी सरपंच वैशाली रमाकांत पाटिल, माजी उप सरपंच मनोज महात्रे सहित अनेकों मान्यवर उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान खारबाव ग्राम पंचायत के माजी उप सरपंच अशोक पालकर व जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली के थाने जिला ग्रामीण अध्यक्ष तथा सिताई फाउंडेशन अध्यक्ष इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ द्वारा शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आए हुए सभी मान्यवरों ने इस कार्य को लेकर जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली के थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व सिताई फाउंडेशन अध्यक्ष इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ को सराहना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। अनेक वारकऱ्यांनी या बसवारीचा फायदा घेऊन श्री क्षेत्र शिर्डी या ठिकाणी जात असतात, म्हणून एक कल्पना सुचली की 50वी वारी आपण करत असताना एक या वारकऱ्यांना आणि या परिसराला एक वेगळं कार्यक्रम देण्याचं ठरवलं आणि ते आज या ठिकाणी थोड्याच वेळात स्वामी सूर स्वामीश्वर साई स्मरण असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी आलेल्या सर्व साईभक्तांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि वारकऱ्यांचे देखील हार्दिक स्वागत।
परिसरातले भरपूरसे असे व्यक्ती आहेत जे इथं आलेले आहेत, तर त्यांचा स्वागत समारंभ झालेला आहे. आणि खरंच आज 50वी वारी नव्हे तर ही 51वी वारी आहे, कारण आज दोन बसेस चाललेले आहेत. मी ओम भाऊंचा, पालकर साहेबांचा मनापासून आभारी आहे, कारण या छोट्याशा फीजमध्ये पैशामध्ये आपण वारी करतो. कारण असं आहे की पहिल्यांदा कोणी शिर्डीला जात नव्हतं,
तर आता या वारीमध्ये हर एक माणूस त्या वारीमध्ये जातोय करत खरोखर मनापासून लढाईमध्ये एकदा एकच गोष्ट आहे लढाईमध्ये एक माणूस जर शहीद झाला तर आम्ही मागं बघत नाही आम्ही पुढे जातो आणि एक पण जर मागे आली असती तर हे ओम भाऊ मागे राहिले असते पण आज 50 वर नव्हे तर 51 वी बस आहे माझा आहे जमलेला पूर्ण पंढरपूर शिर्डीवाला साईबाबाला चाललेलं आहे खरंच माझं गाव पहिला मी मनापासून एकच गोष्ट बोलत राहिलेलो आहे माझं मी आता तुमच्या समोर एवढा मानाने उभा आहे त्या माझ्या ह्या पंढरपुरामुळे या माझ्या गावामुळे कारण माझा सेकंड पंढरपूर आहे ते माझं खारबाव गाव आहे बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा आया 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 बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा दिल कलाया रे बाबा नजरा नदी कलाया बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में दीवाना हो गया रे मैं दीवाना हो गया मैं सही तेरे नाम का दीवाना हो गया दीवाना हो गया रे मैं दीवाना हो गया साई तेरे नाम का दीवाना हो गया रे मैं दीवाना हो गया साई तेरे नाम का दीवाना हो गया तेरा आया बाबा तेरी शिरडी में दीवाना
विशुभाऊ एक देखील साहिब हे सुप्त उपक्रम हाती घ्या आणि बसवारी एक चालू करूया म्हणून ओम बाहुनी जुलै 2016 हे वारीला सुरुवात केली आणि खरोखर त्यांना एवढा आशीर्वाद मिळत आहे या परिसरातून या भागातून, कारण पायीमध्ये पायी चालत असताना तरुण वर्ग फटाफट पायी चालतो पालखीच्या मागं, म्हणून वयोवृद्ध लोक थोडीशी मागं राहतात, आम्ही कधी जाणार म्हणून ही वारी बसवारी म्हणून चालू केले. खरोखर ओम भाऊ तुमच्या या परिसराच्या वतीने तालुक्याच्या वतीने खूप खूप आभार. मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले धन्यवाद मात्रे साहेब. तसे घनश्यामजी मात्रे यांचं देखील या ठिकाणी तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. पन्नास वाऱ्या पूर्ण होऊन आतापर्यंत गेल्या घेऊन चाललोय आणि आपला तिसरा बस साठी पण प्रयत्न होता, पण काही कारणास्तव सुट्ट्या असल्यामुळे आपल्याला तिसरी बस मिळाली नाही. म्हणजे आपला इतका उदंड प्रतिसाद आहे साई भक्तांचा की आपण 50 वाऱ्या करायला निघालोय, तिकडे 51 वाऱ्या झाल्या आणि 52 वारी आपल्याला बस मिळाली. आज खरं तर 50 वारीचा काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे असं आमचे विशुभाऊंनी मला सुचवलं की 50 वाऱ्या झाल्यात आपण सेवा म्हणून हे करतो तर याची कुठे गाजावाजा नको आणि ओम कधीच गाजावाजा करू नको, सेवा करत राहा. 50, 100, 200 बाबा बघत राहतील, तू करत राहशील, तुला कळणारही नाही. आणि खरंच सांगतो मलासुद्धा आठवत नाही की आपल्या 50 वाऱ्या कधी झाल्या, फक्त 50 वारी झाली याचा कुठेतरी संदेश जावा म्हणून आज आपण हा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाचा साईभक्तांनो उद्देश इतकाच आहे की आपण शिर्डी वारीला चाललोय तर आपण भक्तीमध्ये रममाण झालं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात, प्रापंचिक, सांसारिक, आणि ते विचार डोक्यामधून निघून आपण जेव्हा वारीला निघतोय तेव्हा आपलं मन शुद्ध झालं पाहिजे, चंचल मन हे एकाग्र झालं पाहिजे, थांबलं पाहिजे, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. का जेणेकरून कुशन खंडाळे आणि त्यांची जी टीम आहे स्वामी सर या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही दिवाळी पहाट इथे आपल्या दिवाळीमध्ये कालिका मंदिराच्या मागच्या तलावर हा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये इतकी लोकं मंत्रमुग्ध झाली होती, त्यामुळेच हा कार्यक्रम इथे ठेवला की आपण वारीला जाताना आपल्या मनातला असणारा दुसरा विचार बाजूला जाऊन साईबाबांचं पूर्णपणे स्मरण, परमेश्वराचं स्मरण व्हावं आणि आपली जी वारी आहे ती भक्तिमय व्हावी हाच याच्यामागचा उद्देश आहे. पुत्र व्हायचा गुंड त्याचा तिन्ही लोकात झेंड असे ओम भाऊ खरोखर आईवडिलांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि काही काळ शैक्षणिक बाबतीत सोडलं, त्याच्यानंतर जे त्यांनी समाजकार्याचं जे वसा घेतलेला आहे तो खरोखर वाखाणण्याजोग आहे. या आईवडिलांच्या प्रयत्नाने आणि परमेश्वराच्या कृपेने या भूतलावरती आपण प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्यांचा इथं मान सन्मान होत आहे. पायी पण चालत होत्या
या ठिकाणी मान सन्मान होत आहे, शिबिर झालेलं आहे, खरोखर जिजाऊचं देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन, असेच कार्य चालू ठेवा. I'm gonna find you.
तुझा दर्शनाचे साई तुझा दर्शनाचे Yeah.
स्वामी स्वतंत्र जो साई स्मरण कार्यक्रम आज आमच्या समोर प्रस्तुत केला त्याचप्रमाणे खळबाव गावची आई कालिका माता यांना प्रणाम करून त्यांचं दर्शन घेऊन दोन तीन उदाहरण सांगतोय. ओम भाऊंच्याबद्दल, पालकर साहेबांबद्दल पूर्ण आमची कमिटी, आगरी महोत्सवची पूर्ण कमिटीच आहे. आता मी जे 10 रुपये दिले आपल्याकडच्या काही लोकांना माहिती नाही, मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील, बाकीचे शिंदे साहेब असतील, शिंदे साहेबांना पण माहिती नाही. उद्धव साहेबांपासून सुरुवात झाली का हे जे 10 रुपये शिर्डीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बाबांचं जेवढं सोना नाना जे काय असतो त्याची शिर्डीच्या मंदिरामध्ये 4 तास पूजा होते. आणि हे 10 रुपये मला नाशिकच्या माझ्या मित्रांनी दिलेले की भाऊ हे पॉकेटमध्ये ठेव, हे कधीही याच्यातनं काढू नको. पण यांचा कार्यक्रमच एवढा जबरदस्त झाला का मला असं वाटतं की 10 रुपये मी त्यांना द्यावं आणि त्यांची प्रगती आज खळबाव गावाचं नाव ओम भाऊनी तर प्रसिद्ध केलं आहे. आज मी प्रत्येक गुरुवारी शिर्डीमध्ये असतो, 25 वर्ष मी पायी जातोय. त्याच्यातले 2 फक्त मुद्दे मी सांगतोय. शिर्डीला माझा छोटा भाऊ जात होता जो ओम भाऊंचा मित्र आहे विलास माते म्हणून, आणि त्याला अडचण अशी आली का त्याची मिसेस डिलिव्हरीसाठी थांबणार होती आणि त्याला तिथं थांबणं जरुरी होतं. मी असा माहोल बघितला भिवंडीतनं साई सेवक पालखी दादरवरनं येत असताना मी त्यांना सोडवण्यासाठी गेलो की बाबा चला मी तुम्हाला सोडतोय. आणि तो माहोल जो बघितला, मुंबईतली सगळ्यात मोठी पालखी जी बाबांच्याकडे त्या लोकांनी चालू केली, त्यांच्यामध्ये फक्त 4 लोकं होती. आज त्यांच्या जोडीला 20,000 रुपये आम्ही पाहिजे असतो. तर मी बघितल्यानंतर असं वाटलं का अरे नाही नाही मी आता घरीच जात नाही, माझा छोटा भाऊ जात नाही ना, त्याला घरी काम आहे, तर मग मी जातोय. आणि परिस्थिती खूप नाजूक, म्हणजे आमच्याकडे पैसेच नाही हे सांगायला तुम्हाला योग्य, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही का बा भाऊ असं कसं बोलतोय. पण खरोखर त्या टायमाला पैशाची म्हणजे 2098ची गोष्ट असते, 2000च्या पालकर साहेब ही हकीकत आहे. आम्ही निघालो म्हणतो चला जे व्हायचं ते होईल. आम्ही निघालो, बॅग नाही, कपडे नाहीत, काय नाही, बुटं नाहीत, काहीच नाही. रुपये आणले, माझे कपडे आणले आणि मग त्या दिवसापासून मी जे चालू झालो. रस्त्यात कुठेही झोपायचं, कुठेही आजसुद्धा आम्ही जातोय असे कुठेही झोपतोय. म्हणजे त्या पालखीला लोकं जास्ती असल्याकारणाने कुठेही जागा मिळत नाही, मग ते रस्त्यात कुठेही झोपायचं. तिकडनं आल्यानंतर असं वाटलं का अरे आपण तर कुठेही झोपतो, 100-200 लोकांची जर आपण सोय केली. भिवंड सोनाऱ्या येथे साईधाम आहे, त्या साईधामच्या तिथे एक मोठं झाड आहे, त्या झाडाखाली काही 10-20 लोकं जेवण करत असताना मी शिर्डीवर येताना त्याच दिवशी पायी येताना बघितलं का अरे ही लोकं इथं बसतात जेवण करतात. मग यांना आपण जर छोटंसं काही बनवून दिलं, आता खिशामध्ये पैसे नाहीत रामभाऊ आणि स्वप्न काय बघतो का ते काहीतरी आपण बनवून देऊया, डोक्यात विचार केला आणि ते बनवण्याचा प्रयत्न चालू केला. असं डोक्यामध्ये विचार करतो कुठून पैसा येईल, कोण देईल. आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडचं एक छोटंसं भांडण, जे नेहमी भांडण आपल्या साईडवरनं पॉवरचे जे पोल असतात लाईट टाकायचं, ते एकाच्या जागेतनं जात होते आणि तो ते पोल टाकून देत नव्हता, कारण माझ्या जागेतनं न्यायचे नाही तर मला एवढे पैसे पाहिजे. त्या पोल टाकणाऱ्या कोणताही तर माझ्याकडे आला, म्हणजे भाऊ असं असं आहे तुम्ही जरा मदत करा. तर त्या दोघांना बोलून घेतले, त्यांना सांगितलं अरे हे जे आहे चांगलं काम असतोय, माझं विकासाला कधी अडचण नसतोय, कोणतंही काम असू द्या तर ते त्यांना करून द्या आणि काय असेल ते घे. तर बोला नाही भाऊ तुम्ही सांगा. मी म्हटलं अरे डोक्यात भाऊ असं आहे, त्या नाव के आपलं कैलास पडवे, त्याला सांगितलं कैलास तू एक काम कर, आपण पैसे घेण्यापेक्षा साईधामचं प्लॅनिंग आहे आणि इथं साईधाम बांधूया. तर म्हटलं दादा तुला जसं वाटेल तसं तू कर. आणि नेमकं त्यांना सांगितलं पालकर साहेब पण हे साईधाम बांधायचं, तुम्हाला काय मदत करायची कर. त्याने दुसऱ्या दिवशी एक 20-25 खांब एंगल बोलतो आपण, ते एंगल घेऊन आला आणि ते एंगल आणल्यानंतर पुढे काय करायचं हे समजत नाही, पुन्हा पैशाची अडचण. मग आम्ही लोकांनी सगळं ते गाडलं, गाडून झालं, गाडून ठेवलं, त्याच्यानंतर पुन्हा काही काम चालू झालं नाही. आता म्हणजे करायचं काय, आता पुन्हा ते खांब काय झालं तिथून लोकांनी सोडून नेलं. सोडून नेल्यानंतर हे सगळं बनवत असताना 2-3 वर्ष पण गेले. 2 रुपये ते गजा करायचं, गजा हे हकीकत म्हणजे 20 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. आम्ही ते गजा करायचो, त्याच्यामध्ये 10-20 रुपये
केस ते टाकायचं. हे करत असताना भाऊ मला वडापावची कॅन्टीन चालू केली. त्या वडापावच्या कॅन्टीनवर आज शेट मी आज तो शेट आहे पूर्ण या देशाचा. रेनकोट जो असतो रेनकोट पावसाचा त्याचा सगळ्यात मोठा शेट झील कंपनी म्हणून त्याची ना माझी भांडण झाली पालक साहेब. मी बोलतो नाही मेरे को धंदा म्हणताय हे म्हणताय तो तुला नाही तो वडापाव चालू केला. त्या वडापावच्या याच्याने त्यांनी 500 वडापावची ऑर्डर मला दररोजची दिली. त्या पैशांनी आम्ही साईधाम बांधायचं सुरुवात केली आणि ते खांब चोरीला गेल्यावर असं वाटलं का बाबा बाबांची इच्छा असेल का हे खांब होणार नाही त्याच्यामध्ये झालं पाहिजे. थोडक्यात संपवतोय ते बांधत असताना एवढी अडचण आली कारण माझी स्वतःची जागा नव्हती. ते रस्त्याच्या मध्ये असं बांधत झालं. गावातले काही लोकांनी येऊन ते काम थांबवलं बंद केलं. महत्वाचं हे आहे का बंद केल्यानंतर आमच्या मुलांनी भांडण करण्याचा प्लॅनिंग केला. म्हणजे भांडण नाही करायचं श्रद्धा सपुरी बाबांचा आशीर्वाद आहे. आणि मग ते बांधत असताना त्यांनी निर्माण केली. त्या माणसाने दुसऱ्या दिवशी पहाटे 7 वाजता मला फोन केला का भाऊ माझं काम आहे रामदरा. त्यांनी ज्यांनी काम बंद करून गेला त्यांनी सकाळी फोन केलाय का भाऊ या म्हटलं काय झालं तुझं माझं भांडण झालंय तर मी कसं काय येणार म्हटलं चहा घ्या. चहा पिलं आणि त्यांनी सांगितलं तर 501 रुपया मी तुम्हाला देणगी देतो. तर म्हटलं का तर बोला रात्रभर माय मावशी ऐकून घ्या पूर्ण रात्रभर त्या माणसाला साईबाबांनी झोपूनच दिलं नाही पूर्ण रात्रभर. आणि ही त्यांनी एक सांगितलेली घटना आहे. त्यांनी सांगितलं ते असं आहे ओम भाऊनी खूप चांगलं काम केलं. मी आम्ही बस चालू केली. ओम भाऊला सांगितलं भाऊ आपल्याला बस चालू करायची आहे आणि सोनाऱ्यातनं चालू करायचं आहे. आमचा पूर्ण ग्रुप आहे आणि ओम भाऊचं खूप मोठं काम असतं ते नाही बोलत नाही. आम्ही अख्ख्या ग्रुपने 50 लोकांनी 500-500 रुपये जमा केले. 25,000 रुपये झाले. ओम भाऊचा त्याच्यामध्ये हात माझा आम्ही सगळ्यांचा आमच्या ग्रुपचा. हे का सांगतोय ओम भाऊने आज या ठिकाणी जे रोपटं लावलंय जे झाड आहे त्याचं वटवृक्ष होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे. ओम भाऊनी चालू केलं की बाबा भाऊ आम्ही पण चालू करतोय आमचं बंद झालं. आता ओम भाऊचं बघून असं वाटतंय का आम्ही पुन्हा तिकडे चालू करावं. ह्या पद्धतीचं काम या ओम भाऊनी या ठिकाणी चालू केलंय. भाऊ खूप खूप शुभेच्छा देतोय. पालकर भाऊ असतील आमचा पूर्ण ग्रुप असेल 2 शब्द सांगून जातोय. शिर्डीचं ज्याचे रागतीचं पाय तरती अपाय त्याचे सर. माझ्या समाधीचा जो दर्शन घेईल दुःख हे हरेला सर्व त्याचे. शिर्डी अशी आहे तर तुम्ही कधीही जा कोणालाही जाता येत नाही. आपण हे सगळे भाग्यवान आहे. हा 50वी बस आपण या ठिकाणी घेऊन जातोय. सगळे भाग्यवान आहेत याच्यासाठी का शिर्डी वही जात आहे जिने बाबा बोलत आहे. बाबांनी बोलल्याशिवाय इथून कोणी जाऊ शकत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा ओम भाऊना त्यांच्या पूर्ण ग्रुपला शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. साई यांच्या 50व्या वारीनिमित्त सुवर्ण उत्सवानिमित्त या ठिकाणी आयोजित कार्यक्रम साई स्मरण साई स्वर जे आयोजक पालकर व या शिर्डीला ज्या 50 फेरे झालेल्या आहेत ज्यांच्यापर्यंत विष्णुभाऊ म्हात्रे आपला अग्रिम महोत्सवचे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रेरणेने या 50व्या आपलं आपलं ओम भाऊ जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी केलेलं असतं. त्याचप्रमाणे आजचं जे कार्यक्रम होतं साई स्मरण हे अतिशय मंत्रमुग्ध असं सर्वांना केलेलं आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आज 50 वारा पूर्ण झालेलं आहे. त्यांचा सुवर्ण महोत्सव आहे. त्यानिमित्ताने आम्ही इथे जमलेलो आहोत आणि यापुढे देखील त्यांच्याकडनं असेच अविरत
वारे चालू रहावत त्यांना खूप खूप शुभेच्छा। ओम साईराम। लहानपणापासून आई वडिलांचा लाभलेला अध्यात्माचा वारसा आमचे काकासाहेब नागेश मुकादम यांच्या आशीर्वादाने आणि विशुभाऊ म्हात्रे यांच्या प्रेरणेतून आणि आमचे जिजाऊचे निलेशजी सांबरे रामगरज साहेब अशा अनेक मनोजजी माडगुळकर साहेब अशा अनेक लोकांच्या सहकार्याने समाजसेवा करण्याची आवड निर्माण झाली आणि समाजसेवा करताना साईबाबांच्या वरती असलेली भक्ती आणि साईबाबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच भाऊंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या लोकांना शिर्डीला जाण्यासाठी अक्षरशः वयोवृद्ध लोकांना जाण्यासाठी सोय नसते सुविधा नसते आणि पालखीचं आयोजन जरी केलं तरी ती पदयात्री असल्यावर त्यामध्ये तरुण किंवा महिला सहभाग घेतात पण वयोवृद्ध आणि काही गोरगरीब जनतेला त्यात जाता येत नाही त्यांना नेण्यासाठी बाबांची सेवा घडवण्यासाठी ही पालखी सेवा सुरू केली याची आज 50वी वारी आहे। 50वी वारी कशी आली आम्हालासुद्धा कळलं नाही। निस्वार्थ सेवेने कोणतीही देणगी न घेता कोणतंही डोनेशन गोळा न करता साईबाबांनी उदरनिर्वाहासाठी दिलेल्या निधीतून हा खर्च करून आम्ही पालखी अत्यंत अल्पदरात 100 रुपयापासून 200 रुपयापासून आता 500 रुपये प्रत्येकी ज्यामध्ये राहण्याची एक दिवस बसने प्रवास जाण्यायेण्याचा एक दिवस तिकडे वस्ती राहणे नाश्ता जेवण चहा या सर्व गोष्टी आम्ही त्यामध्ये ॲडजस्ट करून साई सेवकांना देतो आणि इथून पुढे विनंती करतो की आपण या शिर्डी वारीचा लाभ घ्यावा आणि हे सर्व पुण्य हे आत्तापर्यंत मिळालेला पूर्ण लाभ पुण्याचा वाटा मी माझ्या आईवडिलांच्या आरोग्य सुख समृद्धीसाठी अर्पित करतो आहे अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो।